यानंतर आणखीन एक मोठी आणि महत्वाची बातमी रेशनिंग दुकानामध्ये शिधा पोहोचला पण अजूनही वाटप झालेलं नाही आनंदाचा शिधा या पिशवीवर मोदी आणि शिंदे फडणवीसांचा फोटो नाहीये रेशनिंग दुकानामध्ये शिधा पोहोचलेला आहे मात्र अजूनही त्याचं वाटप झालेलं नाहीये महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत राहुल हा नेमका काय प्रकार आहे राज्य सरकारनं या योजनेची घोषणा केली होती आणि हे खरंच आहे की महागाईच्या काळामध्ये जर चार वस्तू मिळत असतील की ज्याच्यामध्ये डाळ आहे रवा आहे तेल आहे आणि साखर आहे तर त्या वस्तू मिळत असताना ज्यांना कोणाला त्याचा लाभ झालेला आहे त्याला आनंदच वाटेल आणि आजकालच्या राजकारणाचा हा एक अविभाज्य भाग झालेला आहे के की हे कुणी केलं हे छायाचित्राच्या माध्यमातून पोचवायचं आता योग्य की अयोग्य ते लोकांनी मतदारांनी ठरवावं पण आज सकाळी इथे लातूर जिल्ह्यातल्या काळेबोरगाव इथल्या मी रेशनिंगच्या दुकानाच्या इथे उभा आहे इथे सगळा माल तर आलेला आहे हे तेल आलेलं आहे की साखर आलेली आहे हे राज्य सरकारचा लोगो असलेलं इथे साखरपण आहे रवा आलेला आहे डाळी आलेल्या आहेत परंतु आलेलं काय नाही आहे तर ती कीट आलेली नाही आहे की ज्या किटवरती हे दाखवा ना रेशनिंग धान्य दुकानदारच आहेत माझ्याबरोबर की ही फोटो जो आहे तो फोटो दाखवा की ज्या फोटोमध्ये हे दिसतं आहे की अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांचा फोटो आहे ज्याच्यावरती आनंदाचा शिधा लिहिलेला आहे त्याच्यावरती शुभ दीपावळी आहे आता हे फोटो या दुकानदारांना आलेले आहेत आणि सोबत सूचना पण आलेली की हे आल्याशिवाय द्यायचं नाही सूचना नाही तशी काही नाही सूचना पण हे पिशव्या लवकर दोन दिवसाच्या एक दिवसाच्या पोहोचून जातील आणि मग तुम्ही त्यात ते घालायचं आणि पॅकिंग करून कस्टमरला द्यायचे तुमचे किती सभासद आहेत तीनशे सत्याहत्तर तीनशे सत्याहत्तर लोकांसाठी सगळं आलेलं आहे सगळं आले भरून गेलाय भरून गेला फक्त आलेलं नाही तर हे नाही फक्त आलेले आणि मशीनचा एक थोडासा इश्यू आहे मशीन मध्ये काय की टाजी ला ला ना। ना। हे दोन दुकानदार आहेत वृशाली कि हे रेशन धान्य दुकानदार आहेत ही जी एक मशीन असते या मशीन वरती पण एक अंगठा घ्यायचा असतो आणि तिथे पण तो फोटो आणि ते सगळं येणारच आहे ना। फोटो नाही येणार फक्त त्यांचा ही एक तांत्रिक बाब आणि हा जो आनंदाचा शिधा हे जे असलेली पिशवी आहे ती पिशवी अद्याप पोचलेली नाही बाकी जे पोचलय ते सगळं पोचलंय मला वाटतं एकवीस तारखेला पहिलं पार्ट आहे पहिलं पाणी पंचवीस तारखेला पहिलं पाणी आहे त्याच्यासाठीचं दिवाळी सुरू होईल ती त्याच्या आधी आपल्याला फराळाचं सगळं बनवावं लागतं साहित्य ते इथं आलेलं आहे आणि त्या जशा पिशव्या येतील तसं त्याचं वाटप सुरू होईल आता मी जे म्हणालो की हा आता अलीकडच्या राजकारणाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे की हे कोणी केलं हे सांगावं आणि ते सांगण्यासाठीची छायाचित्र पण असायला हवी तशा छायाचित्राच्या प्रतीक्षेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातल्या बहुतेक तीस ते बत्तीस जिल्ह्यामध्ये आत्ता रेशनधान्य दुकानदार पण आहेत पण हा खरच चांगला निर्णय आहे की शंभर रुपयामध्ये या चार पाच गोष्टी अशा महागाईच्या काळामध्ये लोकांना मिळत आहेत नक्कीच त्याच्यामुळे आनंदाचा हा शिदा जो आहे तो गरीबांची दिवाळी कशी आणि केव्हा गोड करणार हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट